सोलापुरात गुप्तधनाचं आमिष दाखवून इनायत मोहोळकर यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. इनायत यांना लाखोंचा गंडा घालण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटकही करण्यात आली. इनायत यांना अल्सरचा त्रास होता. अनेक उपचार करूनही फायदा होत नव्हता. याचाच फायदा जवळच राहणाऱ्या अमीन पठाणनं घेतला. घराखाली काळसर्प आहे, त्याला रोज दूध पाजा, मग गुप्तधनाचा हंडा वर येईल आणि अल्सरचा त्रासही कमी होईल असं अमीननं सांगितलं. यासाठी पठाणनं इनायत यांच्याकडून लाखो रुपये उकळले. आपली फसवणूक होती हे लक्षात येताच इनायत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. कोणीतरी त्यांना सांगितलं की पठाण बाबा हा आहे, तो तुझा इलाज करेल, आमच्या रोगावर इलाज होईल अशा सांगण्यावरून त्याने पठाण बाबाकडे गेली. त्याने गंडाद्वारा करतो किंवा जादूटोणा करतो आणि तुझी पूजा अर्चा करतो आणि त्यांचा रोग बरा होईल असं सांगून त्याच्याकडून 1.5 लाख रुपये घेतलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जाऊन त्यांनी त्याप्रमाणे काल गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये ज्या आरोपीचं नाव सांगितलं होतं त्याला अटक करण्यात आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.